ई पीक पेरा ॲप शेतकऱ्यांसाठी ठरत आहे डोकेदुखी. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी 2021-22 या खरीप हंगामातील पीक पाहणी पीक पेरा हा ई पीक पाहणी पेरा ॲपवर 15 सप्टेंबर 2021 पर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जाऊन स्वतः आपल्या शेतातील पिकाची नोंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर आता या आदेशामध्ये सुधारणा करत त्याला मुदतवाढ देत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी या ॲपद्वारे आपल्या शेतातील शेताचा पीक पेरा दिलेल्या वेळेत उतरवला नाही तर त्या शेतकऱ्याच्या सातबाराच्या उतारावर पीक पेरा हा कोरा राहील अशा प्रकारची माहिती दिली आहे. त्या शेतकऱ्यास कोणतीही शासकीय मदत जसे की बाजार समिती, पीक विमा, पीक कर्ज किंवा इतर अनुदान प्राप्त होणार नाही अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाहीत तर ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांना ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात नेटवर्कच्या अडचणी येत आहेत. बुलढाणा तहसील अंतर्गत 52,000 नोंदणीधारक शेतकरी आहेत तर आतापर्यंत 22,000 शेतकऱ्यांनी ई पीक ॲप्समध्ये नोंदणी केली आहे. सदर प्रक्रिया शासनाच्या अनुषंगाने सोपी वाटत असली तरी शेतकऱ्याच्या दृष्टीने डोकेदुखी ठरताना दिसत आहे. यावेळेच्या खरीप हंगामापासून पेरेपत्रक भरण्यासाठी शासनाने पद्धतीमध्ये बदल केला आहे. शासनाने ई पीक पाहणीचं एक ॲप या ठिकाणी आता उपलब्ध करून दिलं आहे. त्या ॲपच्या माध्यमातूनच त्या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी आपले पेरेपत्रकाचे डिटेल्स भरायचे आहे, अपलोड करायचे आहे आणि ते अपलोड केल्यानंतर मग ते तलाठी लॉग इनला येणार. तलाठी त्याची शहानिशा करून त्याला मंजूर नामंजूर करणार आणि ते योग्य असेल तर तलाठी त्याला मंजुरात देणार आणि त्याच्यानंतरच त्याचा इफेक्ट हा 7-12 येणार आहे. म्हणजे आता पेरेपत्रक भरायसाठी सुरुवात ही शेतकऱ्यांनी करायची आहे, त्या ॲपमध्ये आपली नोंदणी करून आणि आपले पेरेपत्रकाचे डिटेल अपलोड करून. हा प्रोग्राम 15 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. आपल्याला 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचा आहे. त्याची डेडलाईनच 30 सप्टेंबरपर्यंत दिली आहे. बुलढाणा तालुक्यामध्ये साधारणतः 52,000 खातेदार आहेत. त्यापैकी 24,000 खातेदारांनी त्यांचे पेरेपत्रक ऑनलाईन भरलेले आहे आणि ते रिफ्लेक्टिव्ह झाले 7-12 48% आपलं काम झालं आहे. अजूनही आपल्याकडे साधारणतः 26,000 ते 28,000 शेतकऱ्याचं पेरेपत्रक भरायची कारवाई बाकी आहे. आता हे काम विहित वेळेत पूर्ण करायसाठी आम्ही अलग अलग कॉलेजना आमच्या सोबत घेतलेलं आहे. सोबतच आम्ही कृषी मित्र आहेत, आमचे ई सेवा केंद्रवाले आहेत, त्यांची मदत घेत आहे. त्यासोबत आम्ही जे गावातले तरुण मुलं आहेत किंवा जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा आम्ही ग्रुप तयार केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून पण आम्ही त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे. आणि कसं हे काम लवकरात लवकर पूर्ण करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. याच्यामध्ये हे करायचं महत्त्व असं आहे की यामध्ये फोटो अपलोड करणं पडतं पिकाचा. आपल्याकडे 80% पेरा हा सोयाबीनचा आहे. जर एकदा सोयाबीन निघून गेलं तर मग फोटो अपलोड करता येणार नाही आणि अडचण येऊ शकेल. त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर सर्वांनी आपल्या शेतावर जाऊन या ॲपमध्ये आपला पेरा अपलोड करायचा आहे आणि जेणेकरून 30 सप्टेंबरपर्यंत आपण हे पूर्ण काम करू शकू. जर आपण हे काम विहित वेळेत नाही करू शकलो किंवा सोयाबीनचं पीक काढण्यात आलं तर नंतर तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते. आपण सर्वांना माहीत आहे की पेरेपत्रक न भरलेला 7-12 हा बऱ्याच कार्यालयासाठी वापरला जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर आपलं पेरेपत्रक आपण त्या ॲपमध्ये अपलोड करावे जेणेकरून आपला 7-12 आपल्या शेतीचा स्वतःच्या शेतीचा 7-12 हा परफेक्ट होईल.